न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शिवम नगर कला व क्रीडा सांस्कृतिक विकास मंडळ हे गेल्या 31 वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणरायाचे आगमन मोठ्या जल्लोषात करण्यात आले। यामध्ये ढोल पथक, डीजे, वेगवेगळे वाद्य, साहसी प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते। मंडळाच्या वतीने यावर्षी देखील वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ श्रींची आरती असणार आहे। लहान मुलांसाठी तर चमचा लिंबू व वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहेत। महिलांसाठी संगीत खुर्ची, पैठणीचे वाटप करण्यात येणार आहे। यानंतर रक्तदान शिबिर अशी अनेक उपक्रम आमच्या शिवम नगर मित्रमंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत। नाशिककरांना पण आम्ही आवाहन करतो की आपण पण येथे दर्शनाला व कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे। या आगमन सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शक चंद्रशेखर पंचाक्षरी, मोलाचे सहकार्य चेतन ठक्कर, अध्यक्ष आकाश खुटाळे, उपाध्यक्ष आदित्य चौधरी, खजिनदार ओंकार वाबळे, सचिव आदित्य चव्हाण, कार्याध्यक्ष रोहित सानप, उत्सव प्रमुख करण पटेल, सेक्रेटरी राघव पाराशर, सचिव ऋषिकेश खुटाळे, प्रसिद्धी प्रमुख प्रथमेश कोंडुसकर, सचिव मिहिर ठक्कर, सचिव चिराग गंगानी, उत्सव प्रमुख मयूर चौथानी उपस्थित होते। शिवम नगर कला व क्रीडा सांस्कृतिक विकास मंडळ गेल्या 31 वर्षांपासून आम्ही शिवम नगर मध्ये गणेश उत्सव साजरा करत आहोत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही आगमन सोहळा गणेशजींचा अतिशय उत्साहात असा पार पाडणार आहोत। त्याच्यामध्ये ढोल पथक असेल, डीजे असेल, वेगवेगळे वाद्य असतील, प्रात्यक्षिक असतील, असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही इथे घेणार आहोत। त्यानंतर 10 दिवस भरगच्चा असा कार्यक्रम असणार आहे। सकाळ संध्याकाळ श्रींची आरती असणार आहे। त्याचप्रमाणे फॅन्सी ड्रेस असो, लहान मुलांसाठी चमचा लिंबू असो, महिलांसाठी संगीत खुर्ची असो, पैठणी असो, त्यानंतर रक्तदान शिबिर असो, असे अनेक असे उपक्रम आम्ही आमच्या शिवम नगर मित्रमंडळाच्या माध्यमातून, गणेश उत्सवाच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून इथे घेणार आहोत। आणि सर्व इथल्या नाशिककरांना पण आम्ही आवाहन करतो की आपण पण इथे दर्शनाला व कार्यक्रमात सर्व उपस्थित राहावे। धन्यवाद।